अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि चांगू काना ठाकूर महाविद्यालय आयोजित अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्रथम फेरीचे युवा नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन करण्यात आलं. यावेळी प्राचार्य डॉ एस टी गडदे, स्मिता परब, श्यामनाथ पुंडे, अमोल खरे, येवले सर व आदी मान्यवर उपस्थित होते. नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी तसेच पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर हे कलाकारांना त्यांच्या क्षेत्रात लागेल ती मदत करण्यासाठी तत्परतेने प्रयत्न करत असतात. त्याचा लाभ घेऊन उत्तरोत्तर प्रगती करत राहा असे यावेळी युवा नेते परेश ठाकूर यांनी सांगितले. अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष माननीय श्री मोहन जोशी हे सतत या इथे त्या मराठी नाट्य परिषदेच्या प्रगतीसाठी नेहमी सतत तत्पर असतात. माननीय आमदार प्रशांत ठाकूर जे पनवेल शाखेचे अध्यक्ष आहेत, जे नेहमी सतत या पनवेलचा या इथे सांस्कृतिक सतत जो सांस्कृतिक आणि सामाजिक सतत जो दर्जा आहे तो वाढावा, तो चांगला व्हावा, या इथे जास्तीत जास्त सतत प्रमाणामध्ये या इथे स्पर्धा व्हाव्या, या इथे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये नाटक व्हावे किंवा आणखी सतत कलेचे इतर सतत आणखी आविष्कार आहे ते इथे सतत यावे यासाठी नेहमीच ते प्रयत्न करत असतात. या प्रयत्नांचा आपण सर्वांनी येथे उपयोग करून घ्या. अटल करंडक स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून पूर्वी रायगड जिल्ह्यापुरता मर्यादित असणारी ही स्पर्धा आता कोकण विभागीय झाली आहे. या स्पर्धेच्या सिंधुदुर्ग, कणकवली आणि मुंबई येथे प्राथमिक फेऱ्या झाल्यात. स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना उत्तेजन देण्यासाठी तसेच दर्जेदार नाटकांची परवणी रसिकांना मिळावी यासाठीच ही स्पर्धा आयोजित केली जाते.